आता मी एक असा प्रोग्राम तयार करतो ज्याच्यामध्ये 1 ते 10 पैकी एखादा नंबर टाकला तर तो सांगेल इनपुट ओके, किंवा सांगेल जर त्या व्यतिरिक्त एखादं इनपुट असेल तर सांगेल इनपुट नॉट व्हॅलिड. ओके, तर त्यासाठी सुरुवातीला आपण हेडिंग घेतलं H1, त्यानंतर एक पॅरेग्राफ घेतला. H1 हेडिंग सांगतो जावास्क्रिप्ट कॅन व्हॅलिडेट इनपुट, म्हणजे जावास्क्रिप्ट इनपुटला व्हॅलिडेट करू शकतो, तो कन्फर्म करू शकतो की व्हॅल्यू व्यवस्थित व्हॅलिड आहे की नाही. त्यानंतर पॅरेग्राफ आहे ज्याच्यामध्ये टाकलं प्लीज इनपुट अ नंबर बिटवीन 1 टू 10, तो आपल्याला सांगतोय की 1 ते 10 पैकी एखादा नंबर टाका. त्यानंतर एक इनपुट बॉक्स घ्यायचा, या ठिकाणी मी इनपुट घेतला आणि एक बटन घेतलं चेक करण्यासाठी. ओके, आता मी ज्यावेळेस याला रन करेल त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचं आउटपुट या ठिकाणी मिळणार आहे, आपलं हेडिंग आणि आपली जे काही टेक्स्ट आहे प्लीज इनपुट अ नंबर बिटवीन 1 टू 10, 1 ते 10 पैकी एखादा नंबर टाका सांगतोय. या इनपुट बॉक्समध्ये आपण व्हॅल्यू टाकली, टाकली मी समजा 3 आणि सबमिट म्हटलं तो सांगेल इनपुट ओके. हे सबमिट बटन आहे आणि या ठिकाणी एक पॅरेग्राफ आहे. ओके, आता हे कसं काम करतं पहा. एक बटन घेतलं, त्याचा टाईप आहे बटन, जसं सबमिट बटन असेल त्याप्रमाणे बटन टाईप आहे. ओके, सिम्पल बटन. ऑन क्लिक, ऑन क्लिक काय, माय फंक्शन, म्हणजे माय फंक्शन हे रन होणार आहे जेव्हा मी याच्यावर क्लिक करेल. आणि याला एक टेक्स्ट टाकले सबमिट. ओके, पण हे सबमिट बटन नाही आहे, बटनचं नाव फक्त सबमिट आहे पण बटनचा प्रकार फक्त बटन आहे, सिम्पल बटन. ओके, आता माय फंक्शन हे फंक्शन रन होतं जेव्हा मी बटनवर क्लिक करतो. माय फंक्शन काय करतं पहा, माय फंक्शन काय करतं, त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत, एक्स आणि एक टेक्स्ट. एक्सची व्हॅल्यू काय आहे, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी नम, नम आय डी ज्याचा आहे त्याच्यामधील हा व्हॅल्यू घेणार फक्त आणि एक्समध्ये स्टोअर करणार. पहा, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी म्हणजे या डॉक्युमेंटमधला नम एलिमेंट शोधा. नम एलिमेंट म्हणजे इनपुट आहे आपला, त्याच्यात जी काय व्हॅल्यू टाकली असेल तो घेणार आणि एक्समध्ये स्टोअर करणार. आपण जसं पाहिलं ना या ठिकाणी व्हॅल्यू टाकली आहे, ती व्हॅल्यू तो घेणार. ओके, इनपुट म्हणजे तो इनपुट बॉक्स आहे. आता ती व्हॅल्यू एक्समध्ये स्टोअर झाली, त्यानंतर इफ इज एन ए एन म्हणजे नॉट अ नंबर, तुम्ही जी व्हॅल्यू टाकली आहे एक्सची, तर एक्सची व्हॅल्यू इज नॉट अ नंबर असं असेल, म्हणजे तुम्ही टाकलेली व्हॅल्यू नंबर नसेल, इट इज नॉट अ नंबर जर असं असेल, किंवा जर तुम्ही टाकलेली व्हॅल्यू नंबर नसेल टेक्स्ट असेल, किंवा एक्सची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान असेल, किंवा एक्सची व्हॅल्यू ही 10 पेक्षा मोठी असेल, म्हणजे 1 पेक्षा लहान असेल किंवा 10 पेक्षा मोठी असेल किंवा नंबर नसेल, या तीनही कंडिशनमध्ये तो टेक्स्टची व्हॅल्यू काय टाकेल, इनपुट नॉट व्हॅलिड. जर यापैकी कोणती व्हॅल्यू या ठिकाणी ट्रू झाली तर तो काय सांगेल, इनपुट नॉट व्हॅलिड. जर मात्र यापैकी कोणती व्हॅल्यू ट्रू नाही झाली तर तो सांगेल इनपुट ओके, म्हणजे टाकलेली व्हॅल्यू जर तुमची 1 पेक्षा लहान नाही आहे आणि 10 पेक्षा मोठी नाही आहे, म्हणजे 1 ते 10 मध्ये आहे आणि टाकलेली व्हॅल्यू नंबर असेल, तर तो काय करेल, सांगेल इनपुट ओके, जसं की आपल्याला या ठिकाणी आउटपुटमध्ये मिळालं. ओके, पण आता हे प्रिंट कसं होतं, तर हे टेक्स्टची व्हॅल्यू आहे या ठिकाणी खाली म्हटले पहा आपण, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी डेमो, आणि त्याच्यामध्ये इनर HTML मध्ये काय प्रिंट करायचंय, टेक्स्ट. जसं आपण या अगोदरच्या एका प्रोग्राममध्ये डेट प्रिंट केली होती तसं आपण आता टेक्स्ट प्रिंट करतोय, आणि टेक्स्टची व्हॅल्यू काय आहे, जी यापैकी असेल ती दोन्हीपैकी एक. कोणती, जर तुम्ही टाकलेली व्हॅल्यू 1 ते 10 पैकी असेल तर तो सांगेल इनपुट ओके, मग इनपुट ओकेची व्हॅल्यू टेक्स्टमध्ये स्टोअर झाली आहे ती प्रिंट होईल. जर समजा तुम्ही 1 ते 10 पैकी व्हॅल्यू नाही टाकली, दुसरं काही टाकलं, तर तो सांगेल इनपुट नॉट व्हॅलिड, मग ही व्हॅल्यू टेक्स्टमध्ये स्टोअर झालेली ती या ठिकाणी येईल. ओके, आणि डेमो या एलिमेंटला तो शोधणार आहे आणि त्याच्यामध्ये तो प्रिंट करणार आहे ती व्हॅल्यू. या ठिकाणी हा पॅरेग्राफ घेतलाय आणि त्याचा डेमो ही आयडी आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू कोणतीच नाही आहे, तो एमटी आहे. मग ह्या एमटी व्हॅल्यू असणाऱ्या पॅरेग्राफची व्हॅल्यू ही टेक्स्टला सेट होईल आणि ती व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट होईल. मग त्याचा आय डी दिला या ठिकाणी डेमो. ओके, मग हा डेमो आय डी असणारा जो पॅरेग्राफ आहे तो या ठिकाणी बटनच्या नंतर आहे. ओके, पण त्यात काही डेटा नसल्यामुळे तो रिफ्रेश केल्यावर या ठिकाणी दिसत नाही. मी ज्यावेळेस याची व्हॅल्यू काहीतरी टाकून सर्च करतोय त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे सबमिट केल्यावर तो या ठिकाणी आउटपुट आपल्याला देतोय की इनपुट ओके. तर अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी आउटपुट मिळणार हे आहे. तर हा अशा प्रकारे इनपुट व्हॅलिडेशनचा जावास्क्रिप्टचा प्रोग्राम आहे. तर अशा गोष्टींसाठी आपल्याला जावास्क्रिप्टची खूप गरज असते आणि हे सगळं आपण या ठिकाणी स्क्रिप्टमध्ये घेतलेलं आहे पहा. ओके, हे स्क्रिप्टमध्ये घेतलंय. या ठिकाणी जावास्क्रिप्टचं फक्त फंक्शनचं नाव वापरलंय, बाकी सगळं स्क्रिप्ट जे आहे या ठिकाणी कोडिंग या जावास्क्रिप्टच्या स्क्रिप्ट या टॅगमध्ये इन्क्लोज केले जे बॉडीमध्ये येतं. ओके, तुम्ही हा स्क्रिप्टचा पार्ट बॉडी नंतर इथे डायरेक्टली घेऊ शकता किंवा असा शेवटीही टाकू शकता किंवा मध्येही घेऊ शकतो आपण.